कारंजा तालुक्यातील बहिणींना लाडकी बहीण योजनेचा सरळ व सोप्या मार्गाने लाभ घेता यावा तसेच नागरिकांच्या कोणत्याही समस्या सहजपणे सोडवता याव्यात याकरिता भाजप नेते राजू पाटील राजे यांनी कारंजा लाड येथील सिंधी कॅम्प परिसरात लाडकी बहीण योजना व जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडले तसेच यावेळी प्रहार संघटनेचे अभिषेक चव्हाण नगरसेवक मानोरा व अमोल गोडवे यांचा यांच्या समक्ष भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेतला यावेळी रजनी राऊत व अनिता तोडसे यांनी लाडकी बहीण योजनेचे दोनशे ऑफलाईन अर्ज प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते दाखल केले व चित्ररथाचे अवलोकन केले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लखन मलिक माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेछा जिल्हाध्यक्ष श्याम बढे माजी नगराध्यक्ष विजय बगडे डॉक्टर राजीव काळे विजय काळे श्रीकृष्ण मुंदे संदीप गढवाले समीर देशपांडे विजय गागरे संदीप कुर्रे मंगेश कडेल प्राजक्ता माहितकर अश्विनी सस्तीकर शुभांगी कोंडे लुंबिनी बोर्डे आदी असंख्य भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप काळे यांनी तर आभार प्रदर्शन समीर देशपांडे यांनी केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड